नमस्कार मी दीपाली जठार माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूरक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खूप सारे लेयर्स असणारे साठ्याच्या करंजा तर चला पाहूया तर एक कप रवा आधी भाजून घेणार आहोत आपण मंदाचेवर भाजायचं आहे आपल्याला आपल्याला हा जास्त नाही भाजायचा शिरा किंवा उपीटला आपण भाजतो तितका नाही भाजायचा थोडा कच्चापणा जाईल इतकंच आपण त्याला शेकून घेणार आहोत तर आता हलका गरम असा आपला रवा झाला आहे त्यात एक चमचा तूप घालायचं आहे साजूक तूप घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून हलवायचं आहे आता आपला रवा भाजून झाला आहे तो काढून घेऊयात आता एक चमचा खसखस तीही भाजून घ्यायची आपल्याला तीही एक मिनिटभर आपण चांगलं शेकून घेणार आहोत थोडासा कलर बदलायला लागला की तीही आपल्याला काढायची आहे त्यानंतर दोन कप खोबऱ्याचं खीस हा मी रेडीमेड खीस आणला आहे तोही आपला जास्त नाही भाजायचा थोडा शेकून घ्यायचा आहे म्हणजे थोडंसं आपलं खोबरं कुरकुरीत होईल अजिबात करपू द्यायचं नाही आहे किंवा लाल पण करायचं नाही आपल्याला दोन मिनिटभरच आपण त्याला परतून घेणार आहोत तर हे आपलं झालं आहे आपण काढून घेऊयात आणि आता हे तिन्ही जिनस पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे दोन वाट्या खोबऱ्याचं कीस एक वाटी रवा यासाठी आपण दीड वाटी पिठीसाखर घेणार आहोत म्हणजे जेवढं आपण दुसरं सामान घेतले त्याच्या निम्म आपण पिठीसाखर घेतोय सारणातल्या ह्या बाकी गोष्टी पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला पिठीसाखर मिक्स नाही करायचे तथा आता हे थंड झालं ते मिक्स करून घेऊयात आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे या मापात तुम्ही सारंग करून पहा खूप छान होतं थोडीशी वेलची पूड सात ते आठ मी इलायची घेतल्यात आणि त्यातले आतले दाणे कुटून घेतलेत तेही मिक्स करून घेऊयात ह्या अशा पद्धतीने सारण तुम्ही केलं तर ते आतमध्ये घट्ट होणार नाही बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम असतो की करंजा तळल्यानंतर आतलं जे सारण आहे त्याचा गट्टा बनतो तर या पद्धतीने तुम्ही सारण करून पहा सारण देखील आत खुसखुशीत व्यवस्थित राहतं आणि चवी तर खूप उत्तम बनतं आहे ते तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये बंद करून ठेवू शकता साधारण तुम्ही दीड दोन आठवडे ठेवू शकता हे सारण आणि केव्हाही करंज बनवू शकता तर आता बाहेरच्या आवरणाचं आपण साहित्य पाहूया तर दोन कप मी मैदा घेतला आहे आणि एक कपला पाव कप रवा या हिशेबाने अर्धा कप आपल्याला रवा घ्यायचा आहे पण मी अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त घेतला आहे म्हणजेच पाऊन कप मी रवा घेतला आहे दोन कप ला पाऊन कप रवा थोडासा रवा मी साईडला ठेवते आणि बाकीचा आपण मैद्यात मिक्स करूयात म्हणजे तो मोहन त्याच्यावर आपण टाकणार आहोत गरम तर इथं तेलाचंच मोहन द्यायचं आहे साधारण तीन मोठे चमचे मी मोहन इथे ते घातले आहे त्या ते व्यवस्थित मिक्स करायचे हे सगळे व्यवस्थित मिक्स झाल्यावर तो साईडला आपला रवा जो आहे तो मिक्स करायचा रवा इथे आपल्याला कच्चाचा वापरायचा आहे भाजलेला ना रवा नाही चालणार रव्यामुळेच आपले जे करंजे आहेत ते छान खुसखुशीत होतील आता जे मोहन आपण घातले ते व्यवस्थित आपल्याला चोळून मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तरच आपले करंजे खुसखुशीत होतात त्याला थोडं थोडं पाणी घालत आपण याचा घट्टसर गोळा मळून घेऊयात शंकरपाळीसारखा घट्ट गोळा नाही मळायचा आपल्याला पण जास्त पातळी नाही शंकरपाळीच्या कणकेपेक्षा थोडासा लूज आपल्याला मळायचा आहे हा तुम्ही बघू शकता साधारण हा घट्टच आहे चपाती इतकं पातळ नाही आहे तर आता आपण रवा वापरला म्हटलं हे पीठ आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवावं लागेल तर साधारण अर्ध्या तासानंतर व्यवस्थित पीठ आपलं भिजलं आहे ही चांगला फुलला आहे तर मी याला परत एकदा मळून घेते ते अंदाजे मी तीन गोळे बनवते हे गोळे थोडे मोठेच झालेत थोडं आपण काढूया पिठ्यातलं साधारण चपातीच्या आकाराचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला चपातीसारखंच लाटून घ्यायचं आहे आता साठ्यासाठी मी ते दीड चमचा तूप घेतलं आहे साजूक तूप घ्यायचं आहे आणि त्यात तांदळाचं पीठ घातलं आहे एक मोठा चमचा तूप मी वितळलेलं घेतलं आहे म्हणजे वितळून घेतलं आहे ते त्यामुळे हे आता आपल्याला साठा थोडा पातळ वाटतो आहे पण जसं जस तूप आळत येईल तसा हा साठा घट्ट होत जाणार आहे तर दीड चमच्या तुपासाठी मी सव्वा चमचा तांदळाची पिठी घातली आहे चांगलं मिक्स करून घेऊयात वितळलेलं तूप वापरलं तर ते छान मिक्स होतं व्यवस्थित आपण जो गुळा बनवला आहे त्याला लाटून घेऊयात असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे जितकं शक्य होईल तितकं मोठं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता तयार चपातीवर साठा लावायचा एक चमचाभर तो व्यवस्थित पसरवायचा सगळीकडे याच्यावरती आता आपण दुसरी लाटलेली पोळी ठेवणार आहोत तुम्ही एकच जर लाटली तरी चालेल पाटावरती मोठा गोळा घेऊन मोठी पोळी लाटली तरी चालेल हे जास्त त्याच्या लेयर्स पडण्यासाठी मी एकावेक तीन ठेवत आहे तर हा तिन्हीला आपण साठा लावून घेणार आहोत साठा व्यवस्थित लावायचा आहे त्या साठ्यामुळेच आपले तळताना व्यवस्थित लेअर सुट्टे होणार आहेत आता त्याला मी घट्ट रोल करून घेतलंय आता ते ला, लाटे आपण कट करून घेऊयात साठ्याच्या करंज्या थोड्याशा जाडसर असतात त्या लेअर्स पडण्यासाठी त्या लेअर्सची बाजू साईडला ठेवून त्याला मधून मी दाबून चौकोणीच अशी पोई लाटून घेते ह्या साईडी लेअर्स आहेत लेयर्सची साईड आपल्याला धुमडायची म्हणजे तळताना ते बाहेर लेयर्स बरोबर पडतील त्याचा मध्ये सारं भरून जे लेअर्सच्या साईड आहे तिथे आपला दुधाचा हात लावायचा आहे थोडंसं दुधाचं बोट लावायचं आहे आणि व्यवस्थित सील करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये ज्या साईडला लेयर्स आहेत तीच बाजू बाजू दाबायची आणि लाटून त्याची पोळी तयार करायची ह्या पद्धतीमध्ये लेअर्स करंजीवरती पडतील आणि आधी जे आपण पाहिलं त्यामध्ये खारीसारख्या चौकुनी लेयर्स पडतील तर हे आपलं तयार आहे ज्या साईडला जास्त लेअर दिसतात ती बाहेर बाजू ठेवायची आणि दुसऱ्या बाजूने सारं भरून सील करून टाकायचं आहे आपल्याला अशाच पद्धतीने बाकीचे मी करंज बनवून घेते आणि आता आपण तळायला घेऊयात तेल आपल्याला कमी गरम हवं आहे कमी गरम मध्यम गरम तेलामध्येच आपल्याला हे करंजे तळून काढायचे आहेत आणि तळताना वरतीसुद्धा तेल आपल्याला झाऱ्याने थोडं आहे म्हणजे करंजी आपली व्यवस्थित फुलेल कमी गरम तेलामध्ये तळल्यामुळेच आपले हे पदर हळूहळू सुट्टे होत जातात आपली करंजी आता तळून तयार आहे खारीसारखे खूप सारे आतून पदर त्याला आलेत जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझी एवढ्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्यासोबतच माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद